नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या युट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो महिला बचत गटांना द्रोण पुरवण्यासाठीच्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी ही मिळालेली आहे काय आहे माहिती या ठिकाणी पाहूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने महिला बचत गटांना द्रोण पुरविण्याच्या केंद्रीय क्षेत्र योजनेला मंजुरी दिलेली आहे आणि त्यासाठी दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस तसेच दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या कालावधीसाठी बाराशे एकसष्ट कोटींचा निधी सुद्धा या ठिकाणी मंजूर केलेला आहे दोन हजार तेवीस ते दोन, दोन, दोन हजार चोवीस तसेच दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या कालावधीत शेतकऱ्यांना शेतीसाठी भाड्याने द्रोण पुरविण्याकरिता पंधरा हजार निवडक महिला स्वयंसहायता गटांना द्रोण पुरविणे हे या योजनेचे उद्दिष्ट असणार आहे महिला बचत गटांचे सक्षमीकरण करणे आणि कृषी क्षेत्रात द्रोन सेवेद्वारे नवीन तंत्रज्ञान आणणे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनाला अनुसरून ही योजना देशभरामध्ये राबविण्यात येणार आहे आता मित्रांनो या ठिकाणी या योजनेचे वैशिष्ट्य कोणकोणते असणार आहे ते या ठिकाणी आपण एक एक करून या ठिकाणी पाहूयात ही योजना कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग ग्रामीण विकास विभाग आणि खते विभाग महिला सहायता गट आणि प्रमुख खत कंपन्या यांची संसाधने आणि प्रयत्नांची सांगड घालून या योजनेला चालनाही देण्यात येणार आहे आर्थिकदृष्ट्या ड्रोनचा वापर व्यवहार्य असलेले योग्य क्लस्टर शोधून काढून विविध राज्यांमधील अशा क्लस्टर्समधील प्रगतीशील पंधरा हजार महिला सहायता गटांना ड्रोन पुरविण्यासाठी निवडले जाणार आहे मित्रांनो ड्रोनच्या किमतीच्या ऐंशी टक्के इतकी रक्कम केंद्रीय आर्थिक सहाय्य आणि इतर साधने अनुषंगिक शुल्क यासाठी कमाल आठ लाख रुपये महिला बचत गटांना ड्रोन खरेदीसाठी दिले जाणार आहे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी एकूण आठ लाखापर्यंत अनुदान या ठिकाणी महिला बचत गटांना द्रोण खरेदीकरिता या ठिकाणी मिळविता येणार आहे त्यानंतर मित्रांनो अहर्ता प्राप्त अठरा आणि त्याहून अधिक वयाच्या महिला बचत गटांच्या सदस्यापैकी एका सदस्याची निवड राज्य ग्रामीण उपजीविका अभियान आणि एल एफ सी द्वारे पंधरा दिवसांच्या प्रशिक्षणासाठी केली जाईल ज्यामध्ये पाच दिवसाचे अनिवार्य ड्रोन पायलट प्रशिक्षण आणि अतिरिक्त कीटकनाशक फवारणीच्या दहा दिवसांच्या प्रशिक्षणाचा समावेश आहे स्वयंसहायता गटातील इतर सदस्य कुटुंबातील सदस्य ज्यांना इलेक्ट्रिकल वस्तूंची दुरुस्ती फिटिंग आणि यांत्रिक कामे करण्याची इच्छा आहे त्यांची निवड राज्य ग्रामीण उपजीविका अभियान आणि एल एफ सीद्वारे केली जाईल ज्यांना ड्रोन तंत्रज्ञ सहाय्यक म्हणून प्रशिक्षण दिले जाईल हे प्रशिक्षण ड्रोनच्या पुरवठ्यासह पॅकेज म्हणून दिले जाईल ड्रोन कंपन्याद्वारे ड्रोन खरेदी करण्यात ड्रोनची दुरुस्ती आणि देखभाल करण्यात बचत गटांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ड्रोन पुरवठादार कंपन्या आणि बचत गट यांच्यातील मदतनीस म्हणजेच मध्यस्थ म्हणून एल काम करतील एल एफ याद्वारे नॅनो युरिया आणि नॅनो डी ए पी यासारख्या नॅनो खतांच्या स्वसहायता गटांसोबत ड्रोनद्वारे वापराला प्रोत्साहन देतील स्वयंसहायता गट शेतकऱ्यांना नॅनो खतासाठी आणि कीटकनाशकाच्या वापरासाठी ड्रोन सेवा भाड्याने देतील या योजनेअंतर्गत मंजूर केलेल्या उपक्रमामुळे पंधरा हजार बचत गटांना शाश्वत व्यवसायाने आणि उपजीविकेची सोय होऊन आर्थिक आधार मिळेल आणि ते वार्षिक किमान एक लाख रुपये अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतील अशी संकल्पना करण्यात आली आहे कृषी क्षेत्रात क्षमता सुधारण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी पीक उत्पादन वाढवण्यासाठी आणि शेतीच्या कामांचा खर्च कमी करण्यासाठी ही योजना शेतकऱ्यांना सहाय्यक ठरेल मित्रांनो ही योजना आपल्या राज्यामध्ये राबविण्यात ज्यावेळेस सुरुवात होईल तसेच या योजनेकरिता अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन स्वीकृती सुरू होईल त्यावेळेस आपल्या चॅनलवरती तुम्हाला माहिती दिल्या जाईल तसेच अर्ज कशा प्रकारे करायचा त्याबाबत सुद्धा तुम्हाला माहिती आपल्या चॅनलवरती त्यावेळी पाहायला मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या लाईक करा तसेच या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तसेच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटू लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र